4 फेब्रुवारी 1670 कोंढाण्याच्या लढाईमध्ये तानाजीराव मालुसरे धारातीर्थी पडले. तानाजी रावणला धारातीर्थी पडलेले बघून मराठा सैनिकांचा धीर खचला आणि मराठा सैनिक पळू लागले. तेव्हा तानाजी मालुसरे यांचे बंधू सुर्राजी मालुसरे यांनी युद्धाची सूत्रे आपल्या हाती घेतली. सुर्राजी मालुसरे गरजले, बाप धारातीर्थी पडला म्हणून पळून जाता का रे? गडाचा दोर कापला आहे, लढून मारा नाहीतर गडावरून उड्या मारून मारा. सुर्राजी मालुसरेंचे हे शब्द कानावर पडताच मावळ्यांमध्ये एक वेगळी शक्ती संचारली आणि मावळ्यांनी कोंढाणा किल्ला स्वराज्यामध्ये दाखल केला. कोंढाण्यावरती विजय मिळवला. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शिवछत्रपतींची आणि स्वराज्याची सेवा करणाऱ्या सुर्राजी मालुसरे यांची समाधी आज कोणत्या गावात आहे, कुठे आहे? नरवीर तानाजी मालुसरे यांचे बंधू सुर्राजी मालुसरे यांची समाधी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील साखरगाव या गावामध्ये आहे. तानाजी मालुसरेंचे कर्मभूमी तानाजी मालुसरेंचे गाव उमरट या गावापासून अवघ्या 8 किलोमीटरवरती साखरगाव असून तेथे सुर्राजी मालुसरे आणि त्यांच्या पत्नीची समाधी आहे. सुर्राजी मालुसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव मांडीवरती घेऊन सती जाण्याचा निर्णय त्यांच्या पत्नीने घेतला. त्या दोघांचीही समाधी साखरगाव येथे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समाध्या उपेक्षित अवस्थेमध्ये आहेत. शासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या ठिकाणाचे विशेष आकर्षण म्हणजे सती यांच्या समाधीस्थळ येथे असलेले पिंपळाचे झाड अनेकदा तोडूनही पुन्हा पुन्हा निर्माण होत असते, त्यामुळे या समाधीला जिवंत समाधी मानले जाते. मात्र या ठिकाणी जाणारा रस्ता अतिशय बिकट असून समाधीस्थळ परिसरामध्ये गवताचा वेढा निर्माण झाला आहे. तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरट या समाधीस्थळी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे आणि त्यातील काही पर्यटक सुर्राजी मालुसरे यांच्या समाधीस्थळीसुद्धा जाऊ लागले आहेत. मात्र या ठिकाणी पूर्णपणे असुविधा असल्याचे पाहायला मिळत आहे व येणारे पर्यटक इतिहासप्रेमी नाराज होत आहेत. शासनाने याकडे लक्ष द्यायला हवे. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा कधी जर उमरट या गावी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाला भेट द्यायला गेला तर साखरगाव येथे असलेल्या सुर्राजी मालुसरे आणि त्यांच्या पत्नीची समाधीस्थळाला भेट देण्यासाठी नक्की जा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.